शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के पूर्व जिला समन्वयक तथा पूर्व पार्षद डॉक्टर उमेश तुलस्कर का नागपुर में राज्य के उप मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस के हाथों हुआ भाजपा में प्रवेश। पक्ष प्रवेश हिंगनघाट विधानसभा क्षेत्र के विधायक समीर गुणावर की उपस्थिति में और मार्गदर्शन में हुआ। वर्धा जिले में बड़ी राजकीय हलचल के रहते एनबीसीएन न्यूज द्वारा समाचार को प्रसारित किया गया था। इस खबर की पुष्टि और सूत्रों की जानकारी के रहते डॉक्टर उमेश तुलस्कर ने भाजपा में घर वापसी करते हुए भाजपा में आज राज्य के उप मुख्यमंत्री के हाथों दोपहर में उप मुख्यमंत्री देवगिरी आवास में प्रवेश किया है। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के हिंगनघाट तालुका के देवेंद्र पडोले, मोहन तोडाम, रुपेश काटकर और मनोज मिसाल लोगों ने इस वक्त प्रवेश लिया है। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष से नाराज रहते हुए दिया था शिवसेना पार्टी का इस्तीफा। इस प्रवेश से हिंगनघाट विधानसभा में भाजपा को मिल सकती है मजबूती। आने वाले समय में भाजपा द्वारा पक्ष की बड़ी जिम्मेदार देने की संभावना जताई जा रही है। माननीय श्री उमेश तुळसकर, जिल्हा समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड, त्याचप्रमाणे श्री देवेंद्रजी पडोळे, त्याचप्रमाणे मोहनजी तुमडाम, त्याचप्रमाणे रुपेशजी काटकर आणि मनोजजी मिसाळ, या सर्वांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि माझ्यावरती आणि खासदार आमदारजी तडस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तसंही उमेश भाऊ तुळसकर हे याआधीसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांची ही घरवापसी आज झालेली आहे। मगाशी देवगिरी बंगल्यावरती फडणवीस साहेबांची त्यांची आमची सर्वांची भेट झाली आणि भेट झाल्याच्यानंतर त्यांचा प्रवेश झाला आणि नंतर लगेचच ओबीसीची बैठक ही डॉक्टर आशिष देशमुख यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष श्री ओबीसी प्रदेशाध्यक्ष श्री संजय गाते यांच्या नेतृत्वामध्ये झाली। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही बैठकसुद्धा या ठिकाणी ओबीसीची नेतृत्वाची ही पार पडलेली आहे। मी सर्वांचं या भारतीय जनता पक्षामध्ये खूप खूप धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी एकत्र मिळून पुढील जनतेसाठी आपण चांगलं काम करूया एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो। एनबीसीएन न्यूज के लिए हिंगनघाट से रवि यनौरकर की रिपोर्ट।